नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली मत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पाणी गेलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातून, काही भागात तुरळक ठिकाणी पडेल आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामधून पाणी असा नागपूर याच्यातून पाणी असा गेलेला आहे, पण गेलेला आहे असं नाही म्हणता येणार, पण गेलेला आहे। आता जवळपास 15 दिवस होते पाणीच चालू आहे आणि आपल्या भागात उगाळ आहे। आता अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात उगाळ सांगितलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आज आपल्या पिकाला 107 दिवस पूर्ण झालेले आहे, 107 दिवस, फक्त 13 दिवस राहिलेले आहे आपल्या पिकाला सोंगणीस यायला। 120 दिवस अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन काढणीस येईल शेतकरी मित्रांनो। 120 दिवसात पीक आहे, बरेचसं सोयाबीन वाढलेलं आहे, हे बघा, बरेचसे सोयाबीन वाढलेलं आहे, म्हणजे सोंगणीस काढणीस आलेलं आहे, हे बघा, हे बघा। आता टेम्परेचरसुद्धा वाढ होत आहे आणि पाला पण गळलेला आहे। जसजसा पाला गळणार तसतसं हे सपाट्यानं येणार आणि पाला काही जास्त हिरव्या राहिलेले नाही। ज्या दिवशी मी हिडो बनवलेला होता त्या दिवशी जास्त पाला होता, आता पाला काही राहिलेला नाही आहे, बरंचसं सोयाबीन पिवळं पडलेलं आहे। आता तर पिवळं 97% पिवळं पडलेलं आहे, 95-97% आपलं सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, पूर्णच पिवळं पडलेलं आहे। काय कसं आहे, एकट दुकट 5% आहे हिरवं, पूर्ण पिवळं पडलेलं आहे। आता 13 दिवस राहिलेले आहे, 13 दिवसात आपलं सोयाबीन पूर्णच काढणीस योग्य होईल। आणि निश्चितच आपलं सोयाबीनला 12 ॲव्हरेज मिळेल अशी मी आशा करतो। आणि चांगला आहे सोयाबीन, माझ्या शेतामध्ये 4 दाण्याची शेंगसुद्धा आहे, 3 दाण्याची शेंगसुद्धा आहे आणि एका झाडाला जवळपास 60-65 शेंगा आहे। आणि एकरी सोयाबीन मी 22 किलोच पेरलं आणि वीजचा सुया आहे आपला, पूर्ण सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, आता हिरवं कुठेच नाही आहे आणि पूर्ण शेंगा अशा वाळलेल्या दिसत आहे। काही पाल आहे हिरव्या, त्या पण 1-2 दिवसात येऊन जाणार, वाढून जाणार। तर अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो, चांगलं सोयाबीन आहे, तुम्ही आता बघू शकता। तर ह्या व्हिडिओ आवडलेला असेल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।